येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे आणि काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी त्या मिटिंगला उपस्थित होते खरं तर सगळ्यां मिळून एक आमचा एक निर्णय झालेला आहे की आपल्यापैकी कोणीही उमेदवार असेल तर त्या उमेदवारामागं संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उभी राहील सुरुवातीपासून आम्ही दादांच्या संपर्कात आहे आणि दादांना वारंवार आम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ देतो वे लोकन्चा लोकन्चा वे वे त्या त्यावेळेस आम्ही या मतदारसंघाची मागणी करत आहोत दादांनी स्पष्ट भूमिका आम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही मतदारांच्या गाठीभेटी घ्या लोकांच्या संपर्कात राहा लोकांची कामं करा आणि योग्य वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचे पक्षाचे सर्व प्रतिनिधी बसतील त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ आम्ही शंभर टक्के ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशी मिळेल याकडं आम्ही लक्ष देऊ तुम्ही मतदारांकडे लक्ष देऊ समोर उमेदवार कोणीही असला तरी मी निवडणूक लढवणार आहे मतदार राजा आमच्या बरोबर आहे त्यामुळं पारड कोणाचा जड किंवा कमी असा काही विषय येत नाही त्यामुळं शंभर टक्के या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षाचे आणि त्यांचे विश्वासू पिंपरी चिंचवडमधील एक मोठे व्यक्तिमत्व एक मोठे नेते नानाकाटे तुमची आता तयारी सुरू आहे विधानसभेची आणि तुमचे जे प्रसार बा, काही प्रसारमाध्यमाला तुमच्या बा बाईट्स असतात माहिती असती यावरून असंच आहे की तुम्ही काहीही झालं तरी माघार घेणार नाही आहे कशी तयारी सुरू आहे आणि काल तुमची बैठक पार पडली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची काय त्या पद बैठकीमध्ये चर्चा झाली नाही नक्की ज्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेबाबत तयारी चालू झाली त्या दिवसापासून सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे आणि काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी त्या मिटिंगला उपस्थित होते खरं तर सगळ्यां मिळून एक आमचा एक निर्णय झालेला आहे की आपल्यापैकी कोणीही उमेदवार असेल तर त्या उमेदवारामागं संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उभी राहील आणि आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून अजितदादांकडं आमची मागणी राहणार आहे ती मागणी जर सक्सेस झाली तर काय अडचण नाही परंतु रा जर मागणी आमची मंजूर नाही झाली तर आम्हाला इतर काहीतरी पर्याय शोधून त्यामध्ये आमचं सर्वांचं एक जीवाने त्या उमेदवाराला पाठिंबा राहील तुमचं असं एक मत येत आहे की तुम्हाला जर उमेदवारी नाही मिळाली तर, तर भारतीय जनता पक्षाचं तुमच्याकडून काम केलं जाणार नाही अशी थेट भूमिका घेतली गेलेली तुमच्याकडून शंभर टक्के त्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षापासून एकामेकाच्या विरोधात लढत आलेलो आहे परंतु आता महायुती असल्याकारणानं आम्ही एकत्र आहोत परंतु एकच वर्षापूर्वी मी चिंचवड विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीला सामोरं गेलो आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा ही निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मला जवळजवळ एक लाख मतदान झालेलं ला आहे हे एक लाख मतदान पाहता आज रोजी जर इलेक्शन लढायचं ठरलं तर हे इलेक्शन शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही लढणार आहोत आता जर विचार केला तर महायुतीला जर जागा सुटली तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं फार नाव आणि पारडं फार जड बोललं जातं आहे सध्या आमदार अश्विनी ताई आहेत आणि शहराध्यक्ष म्हणून शंकर शेट जगताप यांचं नाव घेतलं जात आहे आणि त्यांना उमेदवारी मिळेल असं असंही बोललं जात आहे तर शंकर जगताप यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात लढायला तुम्हाला आवडेल का समोर उमेदवार कोणीही असला तरी मी निवडणूक लढवणार आहे मतदार राजा आमच्याबरोबर आहे त्यामुळं पारड कोणाचा जड किंवा कमी असा काय विषय येत नाही त्यामुळं शंभर टक्के या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत अश्विनीताईंसोबत तुमची पोटनिवडणुकीला तुमची टक्कर झाली होती मात्र शंकर जगताप जर उमेदवार असली तरी तगडी टक्कर होईल असं बोललं जातं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं काय वाटत नाही आम्ही हे इलेक्शन शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकू ना आचारसंहितेला काही दिवसच उरले पण नाना काटे यांनी अजून आपले पत्ते फेकलेले नाही आहेत ते क्लिअर सांगत नाही आहेत कुठून अपक्ष लढायचं आहे की जागा सुटल्यावर याच्यावरच लढणार की अजून वेगळा कुठला पर्याय तुम्ही हे करणार आहेत नेमकं म्हणजे जसे तुमचे जु जुने मित्र होते संजोगजी वाघेरे त्यांनी ऐनवेळी मशाल हाती घेतली होती मशालला जागा सुटली तर तुमच्या असा डोक्यात आहे का तुतारी वाजवायची की मशाल की वेगळा पर्याय नाही तसं अजून काय निर्णय झालेला नाही मी योग्य वेळेस माझी भूमिका स्पष्ट करील सध्या मी मतदार राजांच्या गाठीभेटी घेतो आहे ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतो आहे आमचे सर्व सहकारी ताकदीनिशी वेगवेगळ्या मतदारांना भेटतात आमचं कॅम्पेनिंग चालू झालेलं आहे आमच्या सर्व एजन्सी फायनल झालेल्या आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जसं विषय साम समोर येईल तसं आम्ही त्या विषयाला सामोरे जाऊ आणि त्या त्यावेळेस आमची भूमिका स्पष्ट करू मशालीला जागा सुटली महाविकास आघाडीकडून तर तुम्ही त्यावर काही विचार करताय की अजितदा सोबतच जायचंय नाही मी तुम्हाला काय सांगितलं की मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेईल तुरता अजून तसं काही नाही त्या त्यावेळेस मी माझा निर्णय सांगेल सोबत एक मोठे नगरसेवकाची संख्या आहे तर असे किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत सध्या आज घडीला नाही आम्ही आमचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक आमची अशी एक बैठक झालेली की आपण सर्व एकत्र आहोत एकत्र लढणार आहोत जरी अजून माझ्या व्यतिरिक्त अजून दोन तीन आमचे सहकारी इच्छुक आहेत ते देखील पक्षाकडे मागणी करतात आमच्यापैकी जो प कोणी उमेदवार या रिंगणात राहील त्या उमेदवारामागं आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम ठामपणे उभी राहील गेल्या वेळेस म्हणजे एक सहानुभूतीची लाट होती पोटनिवडणुकीमध्ये तरीसुद्धा तुम्ही एक लाख म्हणजे नव्याण्णव हजार काही पुळे वर मते तुम्ही घेतले होते आणि पस्तीस हजारांनी जवळपास तुमचा पराभव झाला होता काय चुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आणि ही जी आगामी निवडणूक याच्यासाठी काय रणनीती असणार या चिंचवड विधानसभेतील प्रत्येक मतदाराला प्रत्येक माणसाला ती पोटनिवडणूक कशी झाली सानभूतीची झाली काय का आर्थिकची झाली का कशी झाली हे प्रत्येकाला माहिती आणि एवढी सानभूती आहे म्हणतात तर मला एक लाख मतदान झालं कसं सानभूती होती तर आर्थिक विषय कसे तिथं ओपन झाले या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे इलेक्शन लढत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ आणि एक ताकदीने आम्ही सामोरे जाऊ ना शेवटचा प्रश्न आहे अजितदादांचे फार तुम्ही विश्वास म्हणून तुमची जे चर्चा होते गणलं जातो तुम्हाला तर अजितदादांशी काही चर्चा केली आहे की संदर्भात तुम्ही काही हट्ट केला आहे का त्यांच्याकडे मग आम्हाला ही जागा हवीच आहे आणि दुसरी काही पर्याय जर तुम्ही शोधले दुसरे तर त्या संदर्भात काय बोलणं झालं आहे का तुमचं नक्कीच सुरुवातीपासून आम्ही दादांच्या संपर्कात आहे आणि दादांना वारंवार आम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ देतो त्या त्यावेळेस आम्ही या मतदारसंघाची मागणी करत आहोत दादांनी स्पष्ट भूमिका आम्हाला सांगितलेली की तुम्ही मतदारांच्या गाठीभेटी घ्या लोकांच्या संपर्कात राहा लोकांची कामं करा का आणि योग्य वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचे पक्षाचे सर्व प्रतिनिधी बसतील त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ आम्ही शंभर टक्के ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशी मिळेल याकडे आम्ही लक्ष देऊ तुम्ही मतदारांकडे लक्ष द्या धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते नाना काटेज यांनी सांगितलं की माझ्या समोर अश्विनीताई जगताप ज्या आता आमदार आहेत त्या असोत किंवा पुढे दुसरा कुठलाही उमेदवार असो जसे समीकरण समोर येतील तसा मी निर्णय घेईल आणि पुढे कुठलाही उमेदवार असो टक्करी शंभर टक्के मी देणार आणि विजयाची खात्री सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे विष्णू प्लेट्स ऑफ मराठी पिंपरी चिंचवड